अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, झाली का दीपावली? कस काय झाली? मज्जाच झाली असं ना? आमची पण झाली. बाळांनो, मी सगळं तुम्हाला फराळाचं दाखवलं होतं, तुम्ही सगळ्यांनी माझं फराळाचं बनवून खाल्लं बघून मला खूप आनंद झाला. लय जणांच्या कमेंट आल्या म्हणजे आजीबाई फराळाचं खूप छान बनवलं. बाळांनो, तुम्हाला आहे ना गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आपण काय करू, जवारीची भाकर आणि पिठलं बनवू आणि त्याच्यासोबत खांडा बनवू. आता गरमागरम पिठलं करायसाठी मी आहे ना एक कांडी लसणाची सोलून घेतली, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडं मीठ घेतलंय, थोडं जिरे घेतलंय आणि जेवढं लागेल ना तेवढं बेसन पीठ घेतलंय. मी एक वाटी बेसन पीठ घेतलंय, तुम्हाला ना अंदाजे जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. आता आपण आहे ना पिठल्याचं वाटण वाटून घेऊ. आता आपल्याला भाकर बनवायची ना, तर आपण गॅस पेटू, तवा तापायला ठेवू भाकर करायला. आता भाकर करायला लोखंडाचा तवा घेतलाय आणि हे तांब्यात पाणी घेतलंय, तर आता जास्त दिवस झाले दळून आणलेलं 5-6 दिवस, तर भाकर वळणी येत नाही ना जवारीचं पीठ, तर मग थोडं कोमट पाणी घ्यायचं मग भाकर चांगली येते. आता भाकरीला मी पीठ घेते डब्यातून. पीठ चाळून घ्यायचं, चाळण बळण जवारी निघती कणी. ताज जर जवारीचं दळून आणलं असतं ना, तर 2-4 दिवसाचं जरी असलं तर गार पाण्यात मळलं तरी चालत, आणि चांगलं 10-12 दिवस झाले ना दळून आणलेलं मग पीठ वळणी येत नाही. मग असं कोमट पाणी करायचं. मी घेतलं तसं असं मी बी कोमट केलं ना, मग चांगली भाकर येते, चिरटत नाही. थोडं थोडं पाणी घालून मळायचं, चांगलं मळायचं असं मग भाकर चांगली येते, अशी चिरटत नाही, चांगली चिकटपणा येतो भाकरीला. मी ना असं दळण दळून आणते ना जवारीचं, 5 किलो दळून आणलं ना, तर मग त्याच्यात 1/2 किलो तांदूळ घालते, म्हणजे भाकर बी पांढरी शिप्र येते आणि खायला बी चांगली लागते आणि करताना बी चिटकत नाही काय नाही हाताला, छान भाकरी येतात. कोणचे पण तांदूळ घाला, कुपणाचे घाला नाही तर आपले साधे घाला, कसे बी आपण एक पायलीला 1/2 किलो तांदूळ टाका, लई जर टाकले तर मग तुमच्या भाकरी लई चिकट येते. पीठ असं मळून मस्त मळलं ना मग भाकर चांगली येते. असा उंडा करायचा चांगला असा, मग थोड खाली पीठ टाकायचं अस थापायला, टाकायचा उंडा त्याच्यावर. तुम्ही ना लई अशी दपा दपा थापायची नाही भाकर, मग भाकर ना तुटती बी आणि अशी चिकटती बी भांड्याला, हळूहळू अशी फिरवायची, हळूहळू हल्ली ना अशी वरून थापली ना मग भाकर चांगली येते, गोलगरगरीत येते. जरी वाकडी झाली तर असं केलं ना मग चांगली भाकर येते. वरल्या वरल्या हाताने थापायची अशी. अंजन नवीन कोणी असं ना बाळांना भाकरी करायला, अशी गरम पाणी करूनच करायची आणि छोटीच बनवायची आणि अशी थोडा उंडा घ्यायचा मग पातळ बनवते चांगली, तवा चांगला तापलेला आहे. आता ही भाकर आहे ना अशी आज्यात उचलायची अकाशी अशी टाकायची, तर अशी टाकायची.
गॅस आहे ना, फुल आहे. आता भाकर टाकली ना, आता याला पाणी लावायचं वरून, अस पाणी फिरवायचं. आता हिला उलटू आपण, अशी उलटायची उलातल्यानी, उलातला घालायचं ना अशी करायची. आता ही खालची बाजू भाजून घ्यायची, मग ही नंतर वरून भाजायची. आणि भाकर कधी मी फुल गॅसवरच भाजायची, नाहीतर मग अशी कोडत जाती भाकर, चांगली नाही आहेत. आता एक बाजू भाजली खालची, आता आपण गॅसवर भाकर भाजून घेऊ. भाकरी अशी व्यवस्थित भाजायची, मग चांगली भाजती, फुगती बी. कडणी येणी अशी चांगली भाजायची. पाहता किती भाजली भाकर आणि फुगली पण किती छान झाली. आता भाकर केली ना, त्याच तव्यावर खाडा बनवून घेऊ आपण. आता खडा बनवायला 10-12 म्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, मीठ घेतलंय आणि एक गड्डा लसूण घेतला सोलून. तवा आहे ना भाकरीचा असतो ना, आता असा खडून घ्यायचा आणि मग आता मिरच्या टाकू आपण खडा बनवायला. आता या मिरच्याला आहे ना असे थोडे थोडे काळे डाग पडले ना, मग लसूण टाकायचं त्याच्यात. लसूण पण भाजून निघतो. चांगला भाजायचे असे काळे टिपके पडूस तर मग मिरचीला टिकट नाही लागत खायला. आता याच्यात आपण थोडं तेल टाकू आणि आंगळ उघडत येत नाही ती काळजी घ्यायची. अंग उडून नाही द्यायचं मिरच्या, असं तेल टाकलं मग अंग उडत येत. आता मीठ टाकू आपण. बंद करून घेऊ आणि मग याला बारीक करून घेऊ. गाडग्याने बारीक करायचं. तुमच्याकडे गाडग नसलं तुम्ही तांब्याच्या बुडाने रगडा, नाही तर वाटीच्या बुडाने रगडा. पण गाडग्याने पटकन बारीक होत. आता आपला खडा रगडून झालाय. आता आपला खडा तयार झालाय. आता मी लोखंडी कढई मध्ये पिठलं बनवून राहिले करायले. तर याच्यात लोखंडी कढईत आपण जर खाल्लं ना तर आपल्या शरीराला चांगलं असतं. तुम्ही पण लोखंडी कढईतच बनवीत जा पिठलं, आणि पिठलं नंतर बनवायचं गरमागरम. आधी भाकरी करायची आणि मग पिठलं बनवायचं. एक पळी तेल टाकू. तेल तापलं ना मग मोहरी टाकायची. जिरे टाकायचे थोडे. वाटण टाकायचं. वाटण चांगला असं तेलात परतून घ्यायचं. पुढे हळद टाकायची. आणि तुम्हाला हिंग आवडत असता ना तुम्ही हिंग पण टाका. मला हिंग नाही आवडत म्हणून मी नाही टाकला. आता पाणी लाटायचं आदळ. तेवढंच पाणी टाकायचं. आता कोथिंबीर टाकू. आता
आपलं पिठलं जेला बुकळी येऊन राहिली पाण्याला आणि आता हळूहळू चांगला बुकळण आता असं उकळलं ना मग हाटायचं बेसन. कमी करायचा गॅस आणि मग हाटायचं हात कळवत. बेसन टाकायचं मग हाकायचं नाही तर मग गिटोळ्या बांधत्यात. तुम्हाला जेवढं पिठलं बनवायचं ना तेवढा अंदाजाने टाकायचं बेसन पिठ्याच्यात. लई बी नाही टाकायचं, लई घट्ट नाही चांगलं लागत. आता आपलं पिठलं तयार झालंय, तेव का असं बुरबुडे यायला लागल्यात. आता मग समजायचं का आपलं पिठलं शिजलंय. गरम पिठलं ताटलीत काढून घेऊ. आता आपण ताटात वाढून घेऊ गरमागरम भाकर. पाबाळांनो आपलं पिठलं भाकर रगडा तयार झालाय. आता आपण पिठल्यात थोडं तेल घेऊ खायला. या बाळांनो खायला भाकर पिठलं खडा कांदा. आणि तुम्ही पण असंच बनवून खा. गोड गोड खाऊन तोंडाला ही झाला असेल ना तर मग तिखट तिखट खायचं. तुम्हाला माझं पिठलं भाकर खडा आवडला असता ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पूर्वीचं आहे मला पिठलं भाकरीच खायला होत्या. पिठलं भाकरीच खायचो संध्याकाळचं. आणि आता कोण खातय तरी पण तुम्ही ना नक्की बनवा. तुम्हाला ना खूप आवडेल. मला माझी रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. बाळांनो तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. माझ्या खर्चाने तुम्हाला घरपोच मिळते. आणि आतापर्यंत ना खूप बाळांनी घेतलेत मिरची मसाले आणि हे तुम्हाला पण आवडेल, तुम्ही नक्की घ्या. चला बाळांनो आता भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.